नमस्कार मी भारती आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीची शेपू पालक भाजी त्यासाठी मी शेतातून एक जुडी पालक आणलेला आहे आणि पावजुडी शेपू आणलेला होता आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून अशा पद्धतीने मी त्याची गड्डी करून घेतलेली आहे अशी गड्डी करून घेतल्यानंतर चाकूच्या सहाय्याने ही भाजी मी कापून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व भाजी कापून घेतलेली आहे आता आपण एका कढईमध्ये ही भाजी शिजवण्यासाठी घालणार आहोत यात शिजण्यापुरते पाणी घालून घेणार आहे जेमतेम भाजी बुडेल इतपत जास्त प्रमाणात पाणी नाही घातलेलं आहे मी आणि गॅसवर झाकण ठेवून ही भाजी मी सात आठ मिनटं शिजवून घेतलेली आहे जोपर्यंत भाजी शिजून तयार होते तोपर्यंत दोन मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी टिक आहे एक तिखट मिरची आणि चार पाच लाल मिरच्या आणि कच्चे शेंगदाणे घेतले मी अर्धी वाटी आणि दोन गड्ड्या लसणाच्या सोडलेल्या होत्या त्यातील मी थोडा लसूण काढून घेतलेला आहे फोडणीसाठी आणि जिरे घेतलेले आहे पाव चमचा आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले त्यात एक कप पाणी घालून आपण याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत मस्त असं वाटण तयार करून झालेलं आहे आपलं वाटण हे जास्त बारीक केल्यामुळे आपल्या भाजीला घट्टपणा येतो आता भाजीचं वरती झाकण काढून आपण भाजी शिजली की नाही आहे फळीमध्ये भाजी घेऊन एका चमच्यामध्ये आपण भाजी काढून बघणार आहोत आणि त्यातील देटं दाबून बघायची आपली भाजी अशी व्यवस्थित दाब शिजली गेलेली आहे देटं दाबून झाले ले ले की आपल्याला कळतंच की देठ दाबले गेले की भाजी शिजून तयार झालेली आहे असं आता भाजी मी गॅसवरून खाली उतरवून घेतले त्यात जास्त पाणी आहे त्यामुळे आपल्याला घोटता जमणार नाही बारीक वाटून घ्यायची ना आपल्याला ही भाजी म्हणून एका भांड्यामध्ये मी यातील पाणी काढून घेतले हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे ही भाजी आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे वाटण्यासाठी मी तांब्या घेतल्यानंतर तांब्यामध्ये अर्धं पाणी अर्ध तांब्या पाणी आहे तेही आपल्या गरम होईल आणि भाजी व्यवस्थित अशी वाटली जाईल अशा पद्धतीने सर्व भाजी आपण व्यवस्थित तांब्याच्या सहाय्याने दाबून दाबून हे करून घेणार आहोत बारीक करून घेणार आहोत तुम्ही वाटल्यास ही भाजी मिक्सरलाही एक भांडं फिरून घेऊ शकता आता मी एका वाटीमध्ये ही सर्व भाजी गोठून घेतलेली काढून घेतलेली गॅसवर कढई गरम करत ठेवली मी त्यात आधी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत कारण भाजी शिजलेली आहे लसूण पाकळ्या लवकर शिजाव्यात भाजीमध्ये म्हणून आधीच थोड्या एक दोन मिनटं मी शेकवून घेतलेल्या आहेत कढईमध्ये आणि तेल घालून घेतले आणि व्यवस्थित लालसर तांबूस रंग होईपर्यंत या लसूण पाकळ्या मी तळून घेतल्या आहेत तेल्यामध्ये आणि आता आपण दळून घेतलं वाटण घालून मिनिटभर सारखं हलवत हलवत परतून घ्यायचं आहे कडेला चिकटणार नाही यासाठी सारखं चाळतच राहायचं आहे आपल्याला पूर्ण वाटण हे व्यवस्थित असं तेलामध्ये परतलं जाईल व शिजलेही जाईल व्यवस्थित असं तेल सुटू लागलं आहे आपल्या वाटणाला यात आपण घोटून घेतलेली शेपू पालकची भाजी ती आपण घालून घेणार आहोत आणि चाळून घेणार आहोत आता आपल्या मिक्सरच्या भांड्यालाही काही वाटणं वाटण शिल्लक आहे त्यात पाणी घालून आपण तेही या भाजीमध्ये घालून घेणार आहोत खूप चविष्ट अशी ही भाजी आपल्याला ला लागते तुम्ही नक्की बनवून बघा माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्यवस्थित अशी आपली पाणी घालून झालेले आता आपण गॅसवर तीन चार मिनटं मस्त अशी उकळी काढून घेणार आहोत झाकण न ठेवता चवीपुरतं मीठ घालून घेतलेले मी भाजीला आणि तीन चार मिनटांसाठी झाकण न ठेवता मी भाजी उकळून घेतलेली आहे त्यानंतर भाजी उकळ उकळून झाल्यानंतर मंद गॅसवर झाकण ठेवून अर्धच झाकण ठेवायचं अर्ध झाकण ठेवून मंद गॅसवर ही भाजी दोन तीन मिनटं पुन्हा उकळू द्यायचे व्यवस्थित अशी उकळी गेली की एकदम छान तरी अशी येते आणि खूप चविष्ट अशी भाजी तयार होते माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करावं माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त अशी चविष्ट तयार झालेली आपली शेपू पालकची भाजी